तालुक्यात सर्वत्र संततधार पावसाने थैमान घातल्याने सकाळपासून नदी नाले भरून वाहत असल्याने नदी नाल्याला पूर आलाय. अशातच वणा नदीने सुद्धा रौद्ररूप धारण केले आहे. हिंगणघाट येथील स्मशान घाट येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांची गर्दी करत सेल्फी काढण्यात झुंबड उडवली. याची दखल घेत हिंगणघाट पोलीस प्रशासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नदीलगत असलेल्या दाभा गावातील नागरिकांना पूर परिस्थितीत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून प्रशासकीय अधिकारी उपविभागीय शिल्पा सोनाले, पोलीस निरीक्षक कैलाश पुणकर, तहसीलदार सतीश मासाळ, पोलीस उपनिरीक्षक श्री टापरे तसेच हिंगणघाट पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस कर्मचारी सज्ज आहेत. प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे. मार्फत पूर्ण विदर्भातच आपल्याला अतिवृष्टीचा आणि विजांच्या याचा आपल्याला 4-5 दिवसापासून अलर्ट मिळाला होता आणि त्यानुसार मागील 2 दिवसापासून हिंगणघाट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्याचबरोबर वडगाव आणि नान प्रोजेक्टचे जे आहे धरणाचं काही गेट्स उघडण्यात आले, पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे आणि अतिवृष्टी जी झाली काल कमी कालावधीमध्ये सततधार पावसामुळे जी हे वाढली तर त्याच्यामुळे नदीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जसं रात्री पाऊस थांबत नव्हता आणि धरणाचे दरवाजे सोडण्यात आल्याचा अलर्ट मिळाला त्यावेळी तालुका प्रशासनामार्फत सगळ्या विभागाचे आम्ही अधिकारी कर्मचारी इथे आलो. काल रात्री भोईवाडा आणि आपलं पिली मस्जिद वगैरे परिसरातून जे पूरप्रवण क्षेत्रामध्ये येत होते अशा 30 फॅमिलीजना त्या म्हणजे जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांना आपण नगर परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये 2 शाळांमध्ये आपण त्यांना काल शिफ्ट केलं रात्री. काल म्हणजे 5:30 प्रशासनाचे लोक इथे कार्यरत होते आणि त्यांना आपण सेफली पोहोचवलेलं आहे सुरक्षित स्थळी. लोकांना काय संदेश द्यायचा होता? लोकांना हाच संदेश देईल. आजही इथे पाहिलं आपण, इथे नदीवरती आता पाण्याची पातळी थोडी कमी झालेली आहे पण जर धरणाचे पाणी सोडण्यात आलं जसं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे पाटबंधारे विभागाकडून की धरणाचं म्हणजे गेट्स उघडण्यात येऊ शकतात, पाण्याचा विसर्ग वाढू शकतो, त्यामुळे नदीची पातळी वाढू शकते याप्रमाणे सूचित करण्यात आलेलं आहे. तर सगळ्या हिंगणघाट तालुक्यातील नागरिकांना या सूचना असतील की अत्यंत जर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा. जिथे पूरप्रवण क्षेत्रातील लोक आहेत, नदीकाठावरील जे आहेत, तर जर प्रशासनाने जर आवाहन केलं असेल तर त्यांनी कृपया सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर आता आपण जिथे उभे आहोत, आता हा जो पुलाचा परिसर आहे तर हा पुलाच्या याच्यावरून सुद्धा पाणी वाहत होतं आणि अशावेळी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सकाळच्या वेळी इथे सेल्फी काढायला म्हणा किंवा फोटो काढायला उपस्थित झाले होते. आता त्याचवेळी आम्हाला तत्काळ लोकांना पाठवून पोलिसांनी नंतर बॅरिकेड पूर्ण लावून हा मार्ग बंद केलेला आहे. त्याच्यामुळे अतिउत्साहाच्या नादामध्ये किंवा अशा प्रकारे जीवितहानी होणार नाही याकरता त्यांनी काळजी घ्यावी, खबरदारी घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांच्या प्रति सुरक्षितता बाळगावी एवढंच मी जनतेला आवाहन करते. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.